स्वागत है दोस्तों आपका हमारे इस चैनल पर। दोस्तों जैसा कि आप सभी को बताया कि नीतीश रानी ने कुछ दिनों पहले अहमदनगर में मुसलमानों को लेकर एक विवादित टिप्पणी की थी। उसने कहा था कि मुसलमानों को मस्जिद से निकालकर चुन चुन कर मारेंगे। उसके बाद उसने तो उद्धव ठाकरे पर एक विवादित टिप्पणी की है। इसको लेकर मराठा बांधव मराठा नेता ने नीतीश रानी की जमकर लंका लगा दी है। आइए देखते हैं वो वीडियो जिसमें नीतीश रानी को मराठा बंधु ने क्या कहा है, देख लेते हैं। पैदा झालेली जातीवाद अवलाद नीतीश राण्या, तुला एवढी मस्ती आली का रे? उद्धव साहेबांवर टीका करतो, अरे तू तुझा बाप दलाल, तुझी खानदान दलाल, अरे एजंटची अवलाद, सुपारी खोर, दुसऱ्याकडून दलाली घेऊन फुकणारा कुत्रा, आणि तू उद्धव साहेबांना बोलतोय मी गब्बर आहे गब्बर असं सांगतोय? अरे गब्बर काय करत होता? गब्बर गोर गरीबावर अन्य अत्याचार करणारा होता, गब्बर गोर गरीबाचे घर लुटणारा होता, दरोडे टाकणारा गब्बर होता, दरोडे टाकत होता, आणि तू स्वतःला गब्बर म्हणतोय? म्हणजेच तू जातीवादी अवलाद आहे, तू महाराष्ट्रावर दरोडे टाकतोय, तू भाजपचे दलाली करून तू महाराष्ट्र लुटायचं काम करतोय, तू महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी तू दलाली केलेली आहे, दलाली घेतलेली आहे, म्हणून तर कधी मराठा समाज बांधवांच्या विरोधात बोलतोय, कधी मुसलमान समाज बांधवांच्या विरोधात बोलतोय, जातीय तेढ निर्माण होऊन व्हावं म्हणून दंगल घडवण्यासाठी कधी ओबीसीच्या विरोध बोलतोय, म्हणजे महाराष्ट्रातल्या युवकांची डोकी भुडकावून दंगल करण्याची तू दलाली घेतलेली आहे, एक दलाली खोर नित्या नित्या, दलाली करण्याचा धंदा बंद कर आणि लक्षात ठेव, गब्बरची हालत कशी झाली होती तशी तुझी हालत होणार आहे, आणि त्याच पद्धतीने तुला लास्टना मरावं लागेल, लक्षात ठेव। अरे देवेंद्र फडणवीसाला माझी देवेंद्र फडणवीसाला तुमच्याकडे माझी मागणी आहे, या असल्या दलालखोर नीतीश राणे याचा बंदोबस्त करा, नाहीतर आमचं सरकार आल्यावर तुमच्या डोळ्यासमोर नीतीश राणेची काय हालत केली जाईल, लक्षात ठेवा। आणि ए नित्या, चपट्या तोंडाच्या महाराष्ट्रात आग लावण्यासाठी दलाली घेतलेली अवलाद, तू काल एका कार्यक्रमाला जात असताना मशान त्या मजिदीकड बोट करून गोळी झाडण्याचं काम करतो, हात दाखवतोय, पण नित्या लक्षात ठेवा, आता तुझ्या पापाचा घडा भरलाय, आता वेळ आलेली आहे, तुझा हात कलम केल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता गप्प बसणार नाही। तो दोस्तों देखा आपने किस तरीके से मराठा नेत्याने नीतीश राणे की जमकर बजाई है। इसको लेकर आपकी क्या राय है आप हमें कमेंट बॉक्स में जरूर बताइएगा। फिलहाल इस वीडियो में बस इतना ही, मैं मिलता हूँ आपसे अगली वीडियो में कोई नई जानकारी के साथ।